बाबा यांना मंत्रिपद मिळाली, उपमुख्यमंत्रीपद झालं, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, अजित देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले, बाकीचे मंत्री झाले, आमचं काय? तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिझम करता कामा नये, गटातंत्राचं राजकारण अजिबात करू नका, निवड करताना जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण अजिबात करता कामा नये. सर्व घटक समाजातला त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. मित्र, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युवकांना संधी दिलेली आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला अतिशय तरुण वयामध्ये तुमच्यासारख्या वयात संधी पक्षाने दिली. काँग्रेस पक्षाने मला खासदार केलं, काँग्रेसने पहिल्यांदा मला आमदार केलं, काँग्रेसने 95 पुन्हा मला दुसऱ्यांदा आमदार केलं आणि त्याच्यानंतर 99 राष्ट्रवादीची स्थापना झाली. बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसती. 25 झाली, सिल्वर ज्युबली वर्ष म्हणून आपण आता साजरा करणार आहोत. आणि हे असताना त्याच्यामध्ये आपल्याला पुढं कसं जायचं, काय भूमिका आपली असली पाहिजे, त्याच्यामध्ये मी युवकांना इतक्या ठिकाणी, साखर कारखाने असतील, खरेदी विक्री संघ असतील, दूध संघ असतील, मार्केट कमिटी असतील, त्याच्यामध्ये बँका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्याचं काम आम्ही बहुतेकांनी केलं. कारण नवीन नवीन कार्यकर्ते पण त्या त्या वेळेला शिकले पाहिजे, वडीलधाऱ्यांच्या हाताखाली तेही घडले पाहिजे. मित्रांनो, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही. 2022 आणि 2024 आलं, 2 झाली. फेब्रुवारीला 22 निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, फेब्रुवारी 2024 आहे. तुम्हालाही कदाचित प्रश्न पडत असेल, बाबा यांना मंत्रिपद मिळाली, उपमुख्यमंत्रीपद झालं, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, अजित देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले, बाकीचे मंत्री झाले, आमचं काय? शेवटी कार्यकर्ता देखील वेगवेगळ्या पदाच्या मार्फत लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व तो त्या ठिकाणी दाखवू शकतो. आणि त्यामुळं आम्हालाही मनापासून वाटतं, मित्रांनो, मध्ये ज्यावेळेस निवडणुका घेण्याची वेळ आली, दुर्दैवाने त्याच्यामध्ये OBC महिला आणि पुरुषाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली. आपल्यातले काही लोक गेले, विरोधी पक्षातले काही लोक गेले, किंवा असं कसं चाले? तुम्ही सर्वसाधारण महिला पुरुषांना संधी देता, मागासवर्गीय संधी देता दिलीच पाहिजे, आदिवासींना संधी देता दिलीच पाहिजे, परंतु OBC पण महत्वाचा घटक आहे, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. आणि त्यामुळं अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे, आमच्यात तारखा पडतायत, वेगवेगळे चांगले वकील दिलेले. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की ह्यामुळं ते लांबलेलं आहे. आता 2 लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील, कदाचित महिन्यांनीच आचारसंहिता लागेल, त्याहीबद्दल महायुतीच्या जे उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठं कमी पडता कामा नये. उद्या त्याच्यातनच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल, त्याच्यामध्ये एक नेतृत्व करण्याची चिकाटी असेल, आणि तो काम करताना त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर घेत ठेवला पाहिजे, तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिझम करता कामा नये, गटातंत्राचं राजकारण अजिबात करू नका. जरी राजकारणात आम्ही पण काम करताना 100% आपल्या विचाराचं काम होत नाही, जरी तुम्ही सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं असलं, तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो. अनेकांचे विचार काय, अनेकांची भूमिका काय, ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातनं निर्णय घ्यायचे असतात, त्याला लोकशाही म्हणतात. ही पण बाब माझ्या तरुणांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. नाहीतर कधी कधी काय काय, तुला मी पदाधिकारी करतो पण माझं पोस्टर लागलं पाहिजे, माझा बोर्ड लागला पाहिजे, जिल्हा अध्यक्ष किंवा महत्वाच्या पदाधिकारी यांनी अशा प्रकारे खालच्या कार्यकर्त्यांच्याकडनं अपेक्षा करता कामा नये. माझी तुम्हाला
हात जोडून विनंती आहे. कारण मी अनेकांना या युवकमध्ये अध्यक्ष केलं, रणजितसिंह मोहिते पाटलांना केलं, उमेश मानेंना केलं, त्याच्या संदर्भात संग्राम कोते पाटलांना केलं, निरंजन डावकरेला केलं, सूरजला आत्ता आपण केलेलं आहे. अनेक लोकांची नावं घेता येतील, अनेक तरुणांची नावं घेता येतील, वेगवेगळ्या उदय सामंतला केलं, खूप जणांना संधी त्या ठिकाणी दिली. त्याच्यातनं आज देखील काही लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तशा पद्धतीनं सूरज काम झालं पाहिजे. निवड करताना जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण अजिबात करता कामा नये. सर्व घटक समाजातला त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक दिसला पाहिजे, मागासवर्गीय, आदिवासी, कुठल्याही घटकाला भटका, सर्वसाधारण, कुणालाही असं वाटता कामा नये. किंवा ह्यांचे नेतेगण तर बोलतात एक, परंतु कृती तर ह्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळीच चालली. ही पण नोंद आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो, आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आमच्या उमेदीच्या वर्षात या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं गेलो, नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या, त्या पूर्ण केल्या, तेव्हा कुठं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला आठवतंय, दिलीपरावांनाही आठवत असेल, आर आर पाटील, आम्ही सगळेजण 99 ते 2004 साल झालं, त्या 99 ते 2004 सालात एवढं काम आम्ही केलं, एवढं लोकांच्या मध्ये फिरलो, मिक्स झालो. त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2004 ला आली. ठीक आहे, का मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, का नाही, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते, आर आर पाटील होते, माझा तर काही तिथं, मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता.